इनामदार कर्णिक लिपीतील क्रमांक एकोणसत्तर डिक्टेशन घेऊन झाल्यानंतर तुम्हाला स्वतंत्र की पाहण्याची गरज पडणार नाही कारण याच व्हिडिओमध्ये आपण की पण दिलेली आहे रेडी स्टार्ट मी या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी उभी राहिले आहे मला बाबतीत एवढेच म्हणावयाचे आहे की आमच्याकडे असे कितीतरी लोक आहेत की जे आमच्या भागात कारखाने उभारण्यासाठी पुष्कळ पैसे जमा करू शकतील परंतु प्रतिष्ठेचे प्रश्न निर्माण करून आपण कुठेतरी कारखाना काढणार असाल तर ते पैसा देणार नाहीत आता पूर्वीचा कारखाना कोठे निघाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे असले कारखाने जास्तीत जास्त काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत सरकार लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करीत असेल तर सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे तेव्हा यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात यावी व त्या समितीने एका वर्षाच्या आत आपला अहवाल सादर करावा अशी माझी विनंती आहे या यासंबंधी माझ्या मागच्या भाषणात मी कोणते मुद्दे मांडले आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे जिल्हा संघ चांगल्या पायावर तयार केले पाहिजेत असे मी म्हणाले होते त्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले हा मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे हा ठराव एकमताने पास होईल असे मी मानते स्टॉप